पडला. या मेळाव्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील युवक वर्गातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर सुरेश जाधव यांची अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे. त्यांनी आत्ताच आत्ता आपल्या जबाबदारीचा पदग्रहण केलेला आहे. त्यानंतर आम्ही आता महात्मा गांधीच्या प्रतिमेस हार घालून नंतर बाहेर प्रांगणामध्ये सर्व कार्यकर्त्यांसमोर या ठिकाणी पदग्रहणाच्या निमित्तानं मी एक मीटिंग ठेवलेली आहे. आजचा फक्त हा औपचारिक कार्यक्रम आहे. त्यानंतर मग काही दिवसानंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतील. अध्यक्ष हे मुंबईला जाऊन प्रांतिकचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी यांना वगैरे भेटून येतील. त्यानंतर मग कार्यकारिणीची पहिली बैठक, त्यानंतर एक मेळावा, काही व्याख्यान वगैरे ठेवण्याचा कार्यक्रम आहे. आज आम्ही बसून पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे. आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आम्ही हा धावता हा कार्यक्रम शनिवारी ठेवलेला आहे, कारण बाकीचे इतर कार्यक्रम वगैरे आहेत. मी या निमित्तानं ज्यांनी खटाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अनेक वर्ष त्या ठिकाणी परिवहन केलेलं आहे, त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत, त्यांच्यावर आज जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी पक्षाने टाकलेली आहे. मी त्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या सर्वांचं त्यांना सहकार्य लाभेल आणि आपण सगळे मिळून पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याची जी परंपरा होती ती परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा करतो. आणि ते आपल्याला दोन शब्द बोलतील त्यांना म्हणजे. आज नवीन जबाबदारी घेतली आहे त्याबद्दल. आज या ठिकाणी माननीय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राजीव गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी खरगे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व विशेषतः आपले आमचे नेते व सातारा जिल्ह्याचे नेते माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्यावर आज ही जबाबदारी दिलेली आहे. हे आज या ठिकाणी या सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा पदभार घेत आहे. त्यावेळेला मला अतिशय आनंद होत आहे. सातारा जिल्हा हा महात्मा गांधी असो, जवाहरलाल नेहरू असो, यशवंतराव चव्हाण असो यांच्या विचारावर चालणार आहे. आणि त्याच विचारावर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा चाललेले आहे. त्यांचे विचार घरोघरी सातारा जिल्ह्यामध्ये आहेतच. त्या लोकांना प्रोत्साहन देऊन या ठिकाणी काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करण्याचं काम आम्ही जोरदारपणे करणार आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी निश्चितच यश येईल. मी आज या ठिकाणी हा पदभार स्वीकारला आहे या ठिकाणी सांगतो. ओके ओके.